पन्हाळ तालुक्यातील बोरपाडे येथील संस्थात्मक विलगीकरण कक्षातून एका दाम्पत्याला रात्री दीड वाजता हकलण्यात आलं सीपीआर मधून अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर ते गावी परतले होते त्यानंतर त्यांना गावातील प्राथमिक शाळेत ठेवण्यात आलं होतं पण शेजाऱ्यांना त्रास होईल या भावनेतून गुरुवारी मध्यरात्री सुमारे पंचवीस ते तीस जण त्या प्राथमिक शाळेत आले आणि दाम्पत्याला बाहेर काढलं याबाबत कोडोली पोलिसात गुन्हा दाखल आहे पंधरा मे रोजी मुंबईहून एक दाम्पत्य बोरपाडे गावात आलं त्यापूर्वी त्यांनी सीपीआर मध्ये जाऊन तपासणी केली होती त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानं गुरुवारी रात्री ते त्या दाम्पत्याला बोरपाडे गावातील संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवण्याचा निर्णय झाला त्यानुसार हे दाम्पत्य गावातील प्राथमिक शाळेत राहायला आलं मात्र या दाम्पत्यामुळं गावातील अन्य नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होईल या अनाठाई भीतीपोटी सुमारे पंचवीस ते तीस जण शाळेत आले मध्यरात्री दीड वाजता या मंडळीने दंगा करून त्या दाम्पत्याला शाळेतून बाहेर काढलं याबाबत कोळोली पोलिसांनी त्या लोकांवर गुन्हे दाखल केलेत